नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। एबीपी माझाच्या एक्सप्लेनर व्हिडिओमध्ये आपण कृषी इथल्या अर्थकारणाविषयी जे सातत्यानं चर्चा घडवून आणतो त्यातला आजचा हा महत्त्वाचा भाग आहे। सकाळ माध्यम समूहाचं ॲग्रो वन हे जे शेती विषयाला वाहिलेलं जे दैनिक आहे हे अतिशय उत्तम पद्धतीनं शेती क्षेत्रातल्या घडामोडींचा आढावा घेत असतात। त्याच्यामध्ये काही सक्सेस स्टोरीज असतात, काही शेती क्षेत्राच्या बाजारव्यवस्थेबद्दलचे काही अंदाज असतात, काही तज्ज्ञ मंडळी ही महाराष्ट्राला मार्गदर्शन करत असते। सो त्यांनी केंद्र सरकारने जो नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला त्याच्या आधीचं जे आर्थिक पाहणी अहवाल आहे त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये शेती क्षेत्राची जी काही वाढ होती आहे त्या वाढीचं जे तपशीलवार असं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे। तर त्याच्यात ते असं म्हणत आहेत की निव्वळ शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये घट झालेली आहे आणि मग तपशीलवार त्याचे ग्राफिक्स आणि त्याबद्दलचे वेगवेगळे विभाग करून त्यांनी कृषी अर्थ कारण जे आहे ते कुठल्या दिशेनं चाललंय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। सो सर्वात आधी तर आपण हे समजून घेऊ की ज्याला आर्थिक पाहणी अहवाल म्हणतात तो काय असतो। तर आपलं जे आर्थिक वर्ष आहे ते आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून नोव्हेंबरपर्यंत प्रत्यक्षामध्ये काय काय घडामोडी घडल्या, अर्थसंकल्प हा अंदाज आहे, प्रत्यक्ष काय घडलं हे आर्थिक पाहणी अहवालामधून येत असतं आणि ते आकडेवारीच्या आधारावरती असतं। म्हणजे हा अंदाज नसून हा पूर्णांश आणि देशात काय घडलेलं आहे त्याबद्दलची आकडेवारी असते आणि म्हणून अर्थसंकल्पापेक्षाही काही तज्ज्ञ या आर्थिक पाहणी अहवालाला फार महत्त्व देतात। अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी ही आर्थिक पाहणी देशासमोर मांडली जाते, वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे मुद्दे या आर्थिक पाहणी अहवालामध्ये असतात। सो ॲग्रोवनने त्याचं जे विश्लेषण केलेलं आहे त्या विश्लेषणाच्या आधारावरती आपला एक्सप्लेनर व्हिडिओ आहे ज्याचं आपण त्यांनी जे विश्लेषण महाराष्ट्रासमोर मांडलं आहे त्याही विश्लेषणाचं पुढं आणखी काही विश्लेषण आपल्याला करता येतं का ते बघूया। सो निव्वळ शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये कशी घट झालेली आहे, तर केंद्र सरकारने आखलेल्या विविध धोरणामुळं शेती विकास दर हा 3.9% पोहोचलेला आहे। तुम्हाला आठवत असेल तर आधीचं जे सरकार होतं तेव्हा 4% जेव्हा शेतीचा विकास दर गेला तेव्हा भारतभर त्याची चर्चा झालेली होती की हा एक उत्तम प्रकारचा विकास दर आहे। पण 3.9% हा जो विकास दर आहे त्याच्या आधी शेती क्षेत्र आणि शेती क्षेत्राशी संलग्न असलेली क्षेत्र की ज्याच्यामध्ये मग पोल्ट्री आहे, फिशरी आहे, डेअरी प्रोडक्ट आहे, तर त्याच्यामधला जर विकास आपण बघितला तर 2016-17 हा 6.8% होता, 2017-18 6.6% आहे। पण ज्याला आपण सडन डिप म्हणतो की सडन डिप किंवा खाली जाणं हा विकास दर 2018-19 हा विकास दर हा 2.6% इतका घसरला। पण कोरोनामुळं, कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कोरोनाच्या काळामध्ये ज्या एका क्षेत्रानं देशाच्या अर्थव्यवस्थेला हात दिला त्या अर्थातच शेती क्षेत्र होतं। 2019-20 पुन्हा एकदा शेती क्षेत्रानं उभारी घेतलेली दिसते, ती 4.3% पण पुन्हा एकदा डीप आहे, पुन्हा शेती क्षेत्राचा विकास दर कमी झाला आहे। 2020-21 तो 3.6% आणि 21-22 आता हा 3.9% असा हा आर्थिक सर्वेक्षण पाहणीतनं आलेली आकडेवारी। आता याच्यामध्ये 2014 तुलनेमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये 19% घट झालेली आहे। 2014-19 अशी जर आपण तुलना केली तर शेतीमधून जे उत्पन्न येत होतं त्याच्यामध्ये 19% घट झाली आहे। पण शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये मात्र वाढ झालेली आहे अशा पद्धतीचं जो परिस्थिती मूल्यांकन सर्वेक्षण ज्याला सॅस म्हणतात त्याच्यातून ते दिसलेलं आहे। आणि शेतीमधून मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये 2014 तुलनेमध्ये किती वाढ झाली आहे, तर 22.6% वाढ झाली। मुळामध्ये शेतीमधून मिळणारं उत्पन्न याचे स्त्रोत काय आहेत आपण असं बघू। 100% तुलनेमध्ये 2014
एकूण शेतीच्या उत्पन्नातून शेतकऱ्याला मिळत असलेलं जे उत्पन्न होतं ते होतं 48%. शेती व्यतिरिक्तचे इतर जे व्यवसाय आहेत ज्याला अलाईड आपण ॲक्टिव्हिटी म्हणतो त्यातून 8%. पशुधन आणि शेती याच्यातून मिळणार, म्हणजे पशुधन आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या व्यवहारातून मिळणारं होतं 12%. हे मी 2014 आकडेवारी सांगतोय. आणि मजुरी ही जी होती ती होती 32%. मजुरी हा शब्द नीट लक्षात ठेवा. 2021 हे चित्र थोडंसं आणखी बदललं. 2021 2014 तुलनेत जिथे 2014 शेतकऱ्यांना मजुरीमधून 32% उत्पन्न मिळत होतं ते आता 40% मजुरीच्या माध्यमातून 2021. पण शेतीचं जे निव्वळ उत्पन्न होतं ते 2014 48% होते, ते जमीन ते 2021 37% एवढं घसरलं. याच्यामध्ये एक कॉलम ॲड झालेला आहे 2014 तुलनेमध्ये, तो आहे जमीन भाडेतत्वातून उत्पन्न, ते आहे 1%. पशुधन म्हणजे याच्यामध्ये करार शेती किंवा FPOs याचं आणखी विश्लेषण आलेलं नाही आहे, पण हे 1% वाढलेलं आहे असं दिसतंय. पशुधन आणि शेती, पशुधन आणि शेती 2014 12% उत्पन्न होतं, ते 2021-22 16% झालंय. शेती व्यतिरिक्त व्यवसाय याच्यातून शेतकऱ्यांना 2014 8% उत्पन्न मिळत होतं, ते 6%. सो आता मजुरी हा जो संकल्प आहे तो असा की नॅशनल सॅम्पल सर्व्हेची जर आपण आकडेवारी बघितली तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा 2 हेक्टर म्हणजे 5 एकर एवढी लँड होल्डिंग कमी झालेली आहे. तेव्हा असे शेतकरी की जे स्वतः स्वतःची शेती कसतात अधिक, ते इतरांच्या शेतीमध्ये जाऊन मजुरी करतात, तर अशा शेतकऱ्यांचं जे मजुरीतून मिळणारं जे उत्पन्न आहे ते 40% पोहोचलेलं आहे. आता ही स्थिती काय इंडिकेट करते, तर आपल्याला जर आपली पहिली पंचवार्षिक योजना 1950-51 आणि तेव्हापासून जर शेती क्षेत्रातला GDP जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते जर आपण बघितलं, तर जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय सकल उत्पादन किंवा उत्पन्न गेल्या वर्षी जी काही आपली राष्ट्राची संपत्ती होती त्याच्यातला आणि यावर्षीचा त्याच्यामध्ये झालेली वाढ यालाच आपण GDP ग्रोथ असं म्हणतो. तर हे जे राष्ट्रीय सकल उत्पादन आहे त्याच्यामध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा शेती क्षेत्राचा वाटा हा 56% होता, आता तो घटत 18% आलेला आहे, 18.8% इतका तो घटला आहे. पण आपली जी असंघटित क्षेत्र म्हणजे विशेषतः शेती क्षेत्रातले जे आपली एम्प्लॉयमेंट रोजगारावरची जी आपली डिपेंडन्सी आहे ती आजही जवळपास 50-60% दरम्यान आहे, आणि म्हणून इथे मजुरी हा घटक महत्त्वाचा ठरतो. आता शेतमाल उत्पादनामध्ये जी काही वाढ दिसते आहे 3.9% म्हणजे 2000 शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये 2014 शेतीतील उत्पन्नाचा निव्वळ वाटा होता 48%, तो 2021 37% पोहोचलेला आहे. माझ्या मते याच्याही मध्ये मुख्यत्वे साखर उद्योगाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते अधिक आहे. साधं गणित आहे की जेव्हा आपल्याकडे चांगला पाऊस होतो आणि गेल्या 4-5 सुदैवाने देशाच्या कुठल्याही भागामध्ये तीव्र स्वरूपाचा दुष्काळ नाही आहे, इनफॅक्ट महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तर अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीचा पाऊस पडतोय तो आता पाऊसच नको म्हणायची वेळ आलेली आहे आपल्याला. आणि गेली 3 आपण बघतोय की ऊसाचं लागवड क्षेत्र महाराष्ट्रात पण वाढलेलं आहे. सो साखर उत्पादनातलं आणि एकूण ऊसाच्या लागवडीचं जर गणित आपण बघितलं तर 2015-16 आपल्याकडे 251 लाख मेट्रिक टन एवढं 251 लाख टन एवढं साखरेचं उत्पादन झालं होतं. 2016-17 202 लाख टन 2017-18 324 लाख टन 2018-19 331 लाख टन 2019-20 274 लाख टन 2020-21 326 लाख टन. सो शेतमाल उत्पादनामध्ये जो काही आपला वाढलेला वाटा दिसतोय त्याचं मुख्य कारण हे ऊसाच्या क्षेत्रामध्ये झालेलं जे आपल्याकडचा जो ग्रोथ आहे, जो एक्स्ट्रॉर्डनरी पद्धतीनं आपण जे ऊस पिकाची लागवड केलेली आहे आणि त्यातून जे साखरेचं विक्रमी उत्पादन होत आहे ते झालेलं आहे. सरकारच्या दुसऱ्या सुधारित अंदाजानुसार म्हणजे आत्ताच्या देशात 2020-21 अन्नधान्य उत्पादन विक्रमी 308.65 दशलक्ष टनावर राहण्याचा अंदाज आहे. आणि मी जे आधी म्हणालो त्याप्रमाणे याच्यामध्ये मुख्यत्वे ऊस शेतीशी निगडीत असलेल्या गोष्टी बऱ्यापैकी दिसत आहेत.
भाताच्या उत्पादनातील वार्षिक वाढसुद्धा 2015-16 ते 2020-21 काळात 2.7%, गहू उत्पादनातील वाढ 2.9%, तृणधान्य उत्पादनातील वाढ 4.8% होती. याच काळातील इतर पीक उत्पादन वाढीचा विचार करता कडधान्य 7.9%, तेलबिया 6.1% आणि कापूस उत्पादन 2.8% वाढलेलं आहे. सो जी काही आपली वाढ दिसते याचं पूर्ण क्रेडिट हे आपल्याला शेती क्षेत्रामध्ये जर काही भांडवली गुंतवणूक राज्य सरकारनं केंद्र सरकारने केली असेल त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या कष्टाला द्यायला हवं. 2022 आम्ही देशातल्या शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करू अशी मोदी सरकारची घोषणा होती, ते झालेलं नाही. आता ते किती झालं आहे तर 2014 तुलनेमध्ये केंद्र सरकारच्याच आर्थिक पाहणी अहवालानुसार शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये म्हणजे शेतीच्या उत्पन्नात घट झाली, म्हणजे प्रोडक्शन कमी झालं, पण शेतकऱ्यांना मिळत असलेला जे काही तो पिकवतोय त्यातनं जे काही पैसे त्याला वाढीव मिळत आहेत त्याच्यामध्ये 22.6% वाढ झाली असं हा आर्थिक पाहणी अहवाल सांगतो. एकीकडे उत्पन्न घटलं पण शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळतात. ते का झालं असावं तर मुख्यत्वे कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी ह्या सरकारने वाढवली, बाजारामध्ये ई नाम सारखं ट्रेडिंग केलं, जितका अधिकात अधिक हा बाजार खुला करता येईल ते आपण बघितलं, हमी भावाचा जो आलेख आहे हा सुदैवाने चढता आहे, परंतु हमी भावाने केवळ देशभरामध्ये 6% शेतमाल खरेदी केला जातो, त्यातही पंजाब सारखा राज्याचा वाटा हा जवळपास 99% आहे, पण इतर ठिकाणी हमी भावानं फारशी शेतमालाची खरेदी केली जात नाही. पण शेतकरी हल्ली मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये जागरूकता आलेली आहे आणि आपण आता बघतोय की सोयाबीनसारख्या पिकाला गेल्या वर्षी 10-11 हजार रुपये क्विंटल हा दर मिळाल्यानंतर यावर्षी शेतकऱ्यांनी स्वतः कळ सोचली आणि आत्ता सोयाबीन हे बाजारात येतच नाही आहे. 6-7 हजार क्विंटल या भावावरती ते स्थिर आहे आणि अजूनही शेतकरी अधिक चांगला माल आपल्याला भाव मिळेल असा विचार करून स्वतःच्याच घरी हा शेतमाल राखून आहे. तो शेतकऱ्यामध्ये आलेली वाढीव जागृती, केंद्र सरकारने केलेले काही प्रयत्न, सिंचनाच्या सुविधेमध्ये पोखरासारख्या योजनांना केलेल्या पायाभूत सुविधा, हे बघता काही प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली असावी. दुसरं असं की मध्यमवर्गीयांची बाईंग कॅपॅसिटी जेव्हा वाढते त्यावेळेला शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव वाढीव मिळायला लागतो. जसं दुधाचा दर हळूहळू वाढताना आपल्याला दिसतो आहे, गहू आणि ज्वारीबद्दल असं म्हणता येणार नाही, पण इतर शेतमालाकडं जर तो दर्जेदार असेल तर काही प्रमाणामध्ये अधिकचे पैसे देऊन आपण अधिक उत्पन्न विकत घेण्याच्या दृष्टीनं मध्यमवर्गीय ग्राहकसुद्धा आता तयार आहे असं दिसतंय. लॉकडाऊनच्या काळामध्ये जे आधुनिक सोशल मीडियासारखी माध्यमं आहेत त्या माध्यमामधून थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न झालेले आहेत. ज्याला आपण रत्नागिरीचा हापूस म्हणतो त्या हापूस आंब्याला चांगल्या पद्धतीचा भाव आपल्याला मिळताना दिसतोय. सो हा एक भाग त्याच्यामध्ये असावा. आता पूरक उद्योगातून जो विकास झाला आहे त्याबद्दल सरकारचं असं म्हणणं आहे की देशात गेल्या काही वर्षात शेती संलग्न पशुपालन डेअरी आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा विकास सातत्यानं होत आहे. 2019-20 मागील 5 वर्षात पशुधन क्षेत्राचा विकास वार्षिक 8.15% झालेला आहे. शेतकरी कुटुंबाला त्याच्या एकूण उत्पन्नातील 15% उत्पन्न पशुधनातून मिळतं. शेतकरी कुटुंबाच्या उत्पन्नात झालेली ही वाढ शेतकरी उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या शिफारसीनुसार झाली. हा झाला सरकारचा दावा, पण महाराष्ट्राच्या खेडेपाड्यात राहत असलेले जे लोक आहेत त्यांनी स्वतःच्याच गावामध्ये असलेली जी शेतकरी कुटुंब आहेत त्यांच्या आर्थिक स्थितीचं मूल्यमापन करायचं असेल तर त्यापैकी किती शेतकऱ्यांची घरं ही आता सिमेंट काँक्रीटची झालेली आहेत, त्या घरावरचे पत्रे निघून गेलेले आहेत, किती शेतकऱ्यांची मुलं ही मोठमोठ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समधून शिकत आहेत याचे स्वतःच आडाखे मांडावे आणि या आकडेवारीची तुलना स्वतःशी करावी. कृषी पतपुरवठ्याची स्थिती, हे खरंच आहे की या सरकारने सातत्यानं कृषी पतपुरवठा वाढवण्याच्या दृष्टीनं काही भूमिका घेतलेल्या आहेत, ते जाहीरपणेही बोलतात, पण बँकिंग इज अ डिफरंट स्किल, बँकिंग इज अ डिफरंट एंटिटी ऑल टुगेदर. बँकेचे जे मॅनेजर सात शाखानिहाय त्यांना त्यांच्या बॉसेसनी जे NPAचं टार्गेट दिलेलं आहे त्याच्या पुढे जाता येत नाही, त्यामुळे कृषी पतपुरवठा वाढवण्याच्या दृष्टीनं जे सरकारचे दावे आहेत, केंद्र सरकारने 2020-21 कृषी पतपुरवठ्यासाठी 15 लाख कोटी रुपयाची तरतूद केली होती, त्या तुलनेत प्रत्यक्ष पुरवठा 15,75,398 कोटी रुपयांचा झाला असा हा आर्थिक पाहणी अहवाल सांगतो. 2021-22 कृषी पतपुरवठ्यासाठी 16,50,000 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली, मात्र
30 सप्टेंबर 2021 पर्यंत 7,36,589 कोटीचंच वाटप झालेलं आहे. सो सरकारच्याच आर्थिक पाहणी अहवालामध्ये मी जो आधीचा मुद्दा म्हटलं की बँकांचा जो विलिंगनेस आहे शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याच्या दृष्टीनं तो फारसा सकारात्मक नाही आहे आणि ते वारंवार सिद्ध होत आहे. आणि म्हणून ज्या वेळेला शेती क्षेत्रामध्ये काहीतरी तुम्हाला मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणायचे आहेत तोपर्यंत ते बदल घडणार नाही जोपर्यंत तुम्ही कृषी पतपुरवठा आणि NPAचं त्याला असलेलं जे लिंकिंग आहे ते तोडणार नाही. आपल्याकडे हवामान बदलाविषयी फारसा मूलभूत पद्धतीनं विचार होताना दिसत नाही, विशेषतः मोठ्या महानगरामध्ये आणि कोकण किनारपट्टीवरती. मी फक्त महाराष्ट्राच्या संदर्भात यासाठी बोलते कारण ते आपल्याला लगेच कळेल. म्हणून कोकण किनारपट्टी आणि मोठ्या महानगरातले जे हवामान बदलाचे परिणाम आहेत त्याच्याच भोवती आपली सगळी हवामान बदलाची चर्चा होत असते. प्रत्यक्षात शेती क्षेत्रामध्ये हवामान बदलाचे जे दूरगामी परिणाम गेल्या 4-5 वर्षामध्ये दिसत आहेत त्या परिणामाची चर्चा आर्थिक अंगाने फारशी होताना दिसत नाही. कारण ती जर नाही आपण केली तर अचानक आलेल्या धोक्यामुळं किंवा अचानक झालेल्या नुकसानामुळं शेती क्षेत्राचं जे नुकसान होतं त्याचं मूल्यांकन होत नाही आणि मग कृषी पतपुरवठाशी तो कसा लिंकड आहे याचा आपल्याला अभ्यास करून त्याच्याबद्दल बोलता येत नाही. पाम तेल उत्पादन वाढीला सरकारनं प्रोत्साहन दिलेलं आहे. ऑगस्ट 2021 राष्ट्रीय खाद्य तेल मोहिमेला सुरुवात करून पाम लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. देशातील पाम तेल चं उत्पादन आणि आयात याच्याबद्दलही सरकारने आकडेवारी दिली आहे. 2015-16 1.98 लाख टन आपल्याकडे उत्पन्न होतं पण आपला आयात जो होता तो 96.8% होता. 2019-20 2.8 लाख टन इतकं आपलं पामतेलाचं उत्पादन झालं, म्हणजे पामचं उत्पादन झालं, पण आपला आयात थोडीशी घटलेली आहे. ती 88.17% झालेली आहे. कारण गेल्या काही दिवसापासून आपल्याकडे तेलबिया उत्पादन वाढीच्या दृष्टीनं काही प्रयत्न होताना दिसत आहेत आणि निश्चितच होत आहेत, पण अजूनही आपल्याला फारसा त्या क्षेत्रामध्ये ज्याला आपण गोईंग 2-3 लीप्स अहेड असं जे म्हणतो तसं काही झालेलं नाही आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की याच्यामध्ये धोरण सातत्य नाही आहे. एकीकडे तुम्ही तेलबिया उत्पादन वाढीला वाव देता असं म्हणता आणि दुसरीकडे सोयाबीनच्या दरावरती सरकारचं कंट्रोल जे आहे ते सुटताना दिसत नाही. 5 राज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जो आयात धोरणामधला किंवा साठेबाजीबद्दलचा जो सरकारचा निर्णय आहे तो अंतिमतः शेतकऱ्यांनाच मारक ठरलेला आहे असं आपल्याला दिसत आहे. सो याही पातळीवरती ही आकडेवारी जी आहे ती पुन्हा एकदा त्याची पडताळणी करण्याची गरज आहे. पाणी आणि सिंचनाचं क्षेत्र, महाराष्ट्राची भौगोलिक मर्यादा अशी आहे की महाराष्ट्रामध्ये 17-19% पुढं सिंचन जाऊ शकत नाही आणि म्हणून इतर जे आपल्याकडे सिंचनाचे प्रयत्न आहेत ते करायचे, जसं पोखरासारखी योजना आहे तर त्या पोखरासारख्या योजनेतून महाराष्ट्रातल्या काही गावामध्ये अतिशय उत्तम काम झालेलं आहे. देशात एकूण उपलब्ध पाण्यापैकी 80% पाणी शेतीसाठी वापरलं जातं. देशातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी 49% क्षेत्रावर सिंचन केलं जातं, जे की महाराष्ट्रात 19% आहे. सिंचित क्षेत्रापैकी 40% क्षेत्रावर कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो. 60% क्षेत्रावर भूमिगत स्त्रोतातून पाणी पुरवठा केला जातो. देशात काही वर्षापासून शेतकरी सूक्ष्म सिंचनाकडे वळत आहेत. मी जे आधी म्हणालो तेच की महाराष्ट्र आणि देशामध्ये सुद्धा आघाडी सरकारचा सुद्धा प्राधान्यक्रम आता जास्तीत जास्त सिंचन क्षेत्राची जी उपकरणं आहेत ती शेतकऱ्यांना पोचवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं याकडं जाताना आपल्याला दिसतोय. देशपातळीवरती पण या दृष्टीनं विचार होताना दिसतोय. सो आता जो पहिला मुद्दा होता तो मुद्दा की शेती क्षेत्रातलं जे उत्पन्न आहे ते घटलेलं आहे आणि जर आंतरराष्ट्रीय मानकाचं विश्लेषण आपण केलं, अगदी सोयाबीनसारख्या पिकाचं आपल्या देशामध्ये होत असलेलं एकरी उत्पन्न आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती होत असलेलं उत्पन्न याच्यामध्ये 64% फरक आहे. आपण 64% कमी उत्पन्न घेतो ते 64% अधिक उत्पन्न घेत आहेत. आता दुसरीकडे ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळालेला आहे असं सरकार म्हणत आहे, ते काही अंशी खरं जरी असलं तरीसुद्धा ज्याला इनपुट कॉस्ट आपण म्हणतो, शेतकऱ्याचं श्रम, त्याच्या शेतजमिनीचं जे काही भाडं आहे ते भाडं, याचा सगळ्याचा जर ताळमेळ लावला तर तो कुठेही आजच्या तारखेमध्ये जुळत नाही. सो कमिंग बॅक टू आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल, हा अहवाल जे चित्र महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर मांडतो आहे तो सकारात्मक जरी असला तरी त्या दिशेनं अधिकात अधिक पायाभूत सुविधा निर्माण करणं, लेटेस्ट टेक्नॉलॉजी, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप की जे तुमच्या खाद्यामध्ये नाही आहे त्यांचा समावेश, अशा पद्धतीच्या
धोरणाकडे याही सरकारनं अधिक प्रमाणामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. मी फक्त आर्थिक पाहणी अहवाल सांगितला, याच्यामागचं राजकारण, याच्यामागचं कृषी विश्लेषण हे अधिक चांगल्या पद्धतीने आपण करू, पण ते पुढच्या भागामध्ये. तुर्तास आपण इथे थांबूया. हा जो अहवाल आहे याच्यामधून जे शेती क्षेत्राचं देशाचं चित्र मांडलेलं आहे याच्याबद्दलचं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. काही विषय तुम्हाला सुचत असेल तर ते विषय जरूर सुचवा. काही कृषी अर्थतज्ञांना याबद्दल काही चर्चा घडवून आणायची असेल तर त्यांनीसुद्धा याच्याबद्दल संपर्क करावा. सो थांबूया आपण इथे. माझं आणि एबीपी माझाचं जे ट्विटर, फेसबुक हे जे अकाउंट्स आहेत सोशल माध्यमातले ती फॉलो करायला लागा आणि विषय कळवत चला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.